आणि इकडे काडवे आहेत म्हणजे वाम आहे, वाम भरपूर सारे वाम भेटले आहेत. आणि इकडे मलिये पण आहेत आणि खरबी. हे खरबी मासे आहेत बघा, ही बघ ही मोठी आहे, हे खरबी मासे आहेत. हा मळे, हा मळिया मस्त पैकी जबरदस्त मळिया खरबी जाते बघा. हैर मासा आहे बघा, कांदळीला बघा एक खरबी लागलाय मोठीशी बघा, जबरदस्त सापासारखे एकदम. टाक आत मध्ये पिशवीत. आणि ही काटे लावते का? अरे नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक मटकर तुमचा आपल्या नवीन मासेमारीच्या व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत मासेमारी करायला, ते पण उपसून मासेमारी करणार आहोत. त्यासाठी आम्ही चाललो आता नदीवरती, आमच्या रोजच्या नदीवरती. आणि आपल्यासोबत 5-6 जण आहेत, तुम्हाला मी दाखवतो पहा. ते बघा, तो पहिला दिसतोय तो आयुष आहे, त्याच्यानंतर आयुषचा मोठा भाऊ परब्या, त्याच्या पुढे आहेत आयुषचे पप्पा रमेशदा, त्याच्या पुढे आहेत प्रवीण काका आणि त्याच्या पुढे आहेत बाळू काका. आणि दोघे जण मागून येत आहेत. आणि तो एक कुत्रा आहे, दिन्याचा कुत्रा आहे. तर मित्रांनो, आज आम्ही ना उपसून मासेमारी करणार आहोत. तर मित्रांनो, उपसून मासेमारी कशी केली जाते मी तुम्हाला सांगतो. तर आपल्याला एक साखळी बघावी लागते, ज्या ठिकाणी दोन्ही साईडने पाणी जात असेल, तर एका साईडचं पाणी बंद करून त्या जागी आपण मासे असतात ना ते पकडले जातात. तर त्यासाठी आपल्याला आता पहिलं जाऊन बघावं लागेल कुठे मासे चांगले आहेत, त्यानंतर आपण ठरवू की कोणती जागा घ्यायची, पकडायची, कुठे आपल्याला बांध घालायचा, ते सर्व होणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. काय बघा, आणि आयुषची सॉरी आयुषची चप्पल तुटलेली येता येता, आणि आता तो बिना चपलीचाच आलेला आहे. तर गावठी प्रॉपर गावठी पोरगा आहे आयुष, त्यामुळे त्याला काय वाटत नाही. जर मी हे केलं असतं बिना चपली चाललो असतो तर अजून आता माझ्या 2-3 काटे तरी घुसले असते पायात. चला मित्रांनो, ही नदी आलेली आहे, तुम्हाला इकडे पाणी दिसत नसेल कारण पाणी थोडं कमी झालेलं आहे, थोडं म्हणजे भरपूर कमी झालं आहे. तर तुम्हाला जरा पुढे जातो आणि दाखवतो नदीचा प्रॉपर व्ह्यू. आणि आयुषने घरी पण आणलेली आहे मासे पकडायला का आयुष? आणि ह्या ठिकाणी आहे ना मोठे मोठे खवले मासे असतात, त्यामुळे आयुष एक्साइटेड आहे भरपूर. आणि त्याच्या बॅगेमध्ये खाऊ बिऊ पण आहे, लाडू आणले आहेत, बिस्किट आणलंय. तर आमचं आज वनभोजन सुद्धा होणार आहे, पार्लेजी पार्लेजी कुत्र्यांचं बिस्किट. चला मित्रांनो, आता हे बघा, तुम्हाला पहिली नदी दाखवतो, जबरदस्त असं नदी पण पाणी थोडं कमी आहे बघा. नदीचा व्ह्यू बघा जबरदस्त. आणि इकडे खेकडे सुद्धा जबरदस्त भेटतात आणि आतमध्ये मासे पण दिसतात. मोबाईलमध्ये दिसतात का माहीत नाही पण मासे खूप आहेत आतमध्ये. हे आपल्याला मारायचं नाही, एवढं मारायला आपला दिवस निघून जाईल, तरी पण मारून होणार नाही. तर चला मित्रांनो, आता जागा शोधूया आणि तिकडेच आपला व्हिडिओ पुढे चालू होईल. तर मित्रांनो, आपण आपल्या लोकेशनवरती आलेलो आहे आणि या जागेचं नाव मार्गावर आहे. हे बघा, इकडे आपल्याला ही साखळी मारायची आहे आणि पाणी आहे ना या साईडने खाली जाईल, इकडे पॅक करून टाकायचं पूर्ण. आणि इकडे जे मासे असतील ना ते आपल्याला सर्व पकडायचे आहेत. आणि प्रवीण काका आणि बालू काका खाली गेले आहेत कांदा टाकायला, तर तिकडे जाऊन बघूया आपण तिकडे काय मासे वगैरे भेटतायत काय. चला मित्रांनो, बालू काका कांदा टाकतायत. आणि इकडे पहिली ना कोंड होती मोठी, आता सध्या यंदा 2 वर्षापूर्वी ना पाणी खूप कमी झालं नदीचं. हे बघा खूप कमी, इकडे पाणी कमरेपर्यंत असायचं पाणी. आता बघू शकता पाणी तुम्ही केवढं पाणी आहे इकडे, खूप जास्त कमी आहेत. आणि मासे आहेत बोलतात बाळू काका, तर वरती एक कांडाल सोडलंय तिकडे आणि आता इकडे एक कांडाल सोडतात बाळू काका. नंतर आपण थोड्या वेळाने साखळी मारल्यानंतर आपण येऊन चेक करू काय भेटतंय का आपल्याला. आणि आता वरती बोलवतात वाटतं मला, तिकडे माती आणायची असेल त्यामुळं. तर पहिली चला माती आणूया जाऊन आणि मग दाखवतो तुम्हाला मासे किती भेटतात ते. तर मित्रांनो, कांडाळीला बघा एक खरबी लागलंय मोठीशी. हे बघा जबरदस्त खरबी लागलंय. आता आयुषला सांगतो काढायला. आयुष काढ. हा बघा मित्रांनो, खरबी मासा भेटलाय पहिलाच आपल्याला, मस्त शुभारंभ झालाय. दात बघा चावतो जोरात बघ, आज चावतो साला, मग कशी चावला मला. चला मित्रांनो, इकडे बघा बांधून झालेला आहे आणि त्या साईडला पण बांधतात आता. आणि इकडे बघा पाणी पूर्ण कमी झालंय, आता मासे आपण पकडायला घेणार आहोत थोड्या वेळात. मित्रांनो, इकडे एक मोठी काडवी भेटली आपल्याला, पाणी कमी झालं तसे मासे वरती यायला लागले आणि मुकाद्याने पकडले बघा काडवी, मजबूत आहे बघा, जबरदस्त सापासारखे एकदम. टाक आतमध्ये पिशवीत. आणि ही काटे लावते का? अरे
मित्रांनो श्रावणी बघा मलिया मासा कसा पकडते, दाखव इकडे टाकून दिला, अजून एक पकड असेल तर हॅलो हॅलो मलिया बघा पकडला मस्त पैकी, शाबाश। तिकडे हैर मासा भेटलेला आहे आणि आता मी जातो धावत धावत। एक पण मासा वरने गेला पाहिजे। कुठे आहे हैर? कुठे आहे? दाखव मासे, दाखव किती भेटले। काढवे 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 ही काढवी आहे, काढवी बघा कसली मस्त। दोन काढवी ती पण तिकडून निघाली, काढवी ती पण तिकडून निघाली। दगड मार नको, आता ना पकड, आता ना पकड। चिंगुल शाबा, दाखव चिंगुल, दाखव चिंगुल, दाखव टाक चल पटकन टाक। दोन मोठे काढवे आहे तिकडे, दगड नका मारू, दगड नका मारू। सर नाही मारू, हे बघ काळी वरती आली, वरती आली। आता नाही पकड, आता नाही पकड, आता नाही पकडणार। असं टाक ना वर बाटली पिशवीटेवर। ती बघा ती बघा ती बघा, आयुष भर भर भर, सरळ भर सरळ भर। आता नाही पकड, तिचं आलं की खाली हाको। आम्ही याला पकडणार आहे, आता नाही पकड ना। दाखव तो बघ काय करतोय, दाखव तुझी पकडला ना। चला एक पण वर गेले पाहिजे। बघा हैर मासा आहे बघा, तर आयुष बोडसा आणायला गेलाय, असा भेटणार नाही, तो अडकलेला वाटतं दगडामध्ये, त्याच्यामुळे तो असा मोठ्या पाण्यात पण राहिला आहे। आता बघूया बोडशाने मारून भेटतोय काय, मस्त आहे मजबूत। पळाला 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 पळाला, पळा पुढे गेला, पुढच्या दगडी गेला। हा बघा या बारक्या दगडी खाली गेला, तिथं जाय तिथं जाय बाजूला। कुठे आहे हा बघा, ह्या दगडी खाली आला, परत तो खाली गेला, ह्या दगडी खाली, मोठ्या दगडी खाली, मोठ्या दगडी खाली गेलाय, मोठ्या दगडी खाली गेलाय, दगड परत लागेल। बारक आहे पण ठीक आहे। बघा आयुष मागून बघ पळतोय का कुठे, पोकळ मग का उचला दगड, महाय त्याच्या खालीच आहे। मित्रांनो इकडे काळवी बघा मजबूत वाले, मोठीच्या मोठी एक घ्या घ्या घ्या, पाय बांधले ठीक आहे समोर तुमच्या, झाली झाली घ्या। ए आयुष पिशवा इकडे, इथे टाका इथे टाका इथे टाका, कांदळेला बघा मस्त पैकी मासे लागले। इकडे माझ्याकडे पकडतो, एक खवला इकडे, खवले आहेत आणि त्या साईडला मली आहेत मस्त पैकी। शाबाश, हा पण खवले आहेत, हे दोन तीन खवले, पुढे मली आहे तो तिकडे, एक अडकलं नाही, तो अडकलं नाही, पळाला बघितलं नाही, हे पलपलेलं आहे तर ते अडकलं नव्हतं। थांब आता साईडला वाईस, खरबी लागले इथं खरबी। हे बघ हे बघ, हा माली हो मस्त, अरे अडकला की नाही, अडकला अडकला, शाबाश मस्त पैकी मालिया रावस असा। तोंडातून काढायचे असते, काढता येते का तुला आधी, म्हणून बोललो पकड जरा असं काढायचं, समजलं? इथं पण मोठा एक मालिया आहे कुठेतरी, आरामात आरामात घे त्याला। दादा उचलो जरा पिशवीत घ्या पप्पा,
तिथे गेला गप तू नटकी सांगताय तुला बोललो नको पडला तो मोठा होता ना तो मोठा होता मग तू हे मी आला याडो बोतला अरे म्हणून सांगतो तुला पकड हे मोबाईल पकड पकडलेला होता मध्ये तू पिशवी घेऊन ये रे भावा तू मागे बघ तुझ्या पिशवी आहे तो हाय तो बघा हाय तू बघा आता मोठा आहे बघा मोठा आहे कुठं आहे हा बघ इथं कुठं तरी बघतला नाही हा येतो तिकडे आहेत थांब 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 आयुष जी मारून तरी दे आयुष थडपडला की संपला विषय तो तू अडकला परत मग इथं खाली असेल अर्धा मेलेला आहे तो ए पिशवी ते घे जरा हा दे पिशवी दे माझ्याकडे पिशवी दे तू दे ना भावा दे सोड टाका पिशवी आता अबा 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 इकडे इकडे तो पल्ला आला भाग गया साला मोठा मळ्या पल्ला आयुषने सोडलेला आहे मोठा मळ्या सुटला तो मागे एक हा बघ आयुषला बोललो होतो मी दे पकडतो पकडतो तरी पण त्याने पटेली मध्ये मासा सोडलाय मोठाचा मोठा मळ्या हा एक मासा खवला करू नको खांदा काळेपर्यंत एक दिवस जाईल मी तोपर्यंत पुढे जातो आरामात तोंडातून का बाहेर काढायचं असते ते भाऊ तुमको इतना भी नहीं पता यार बघ कसा बघ थरथरत आहे बघ कसा हा बघा एक पिता की निळी पिता की सगळ्या मित्रांनो मस्तपैकी मली आहेत हे खवला हा बघा मस्त एकदम भारी मली आहे जबरदस्त मली आहे टाक हा 10 दिवसांनी काढलेला एक खवला आयुषने 10 दिवसांनी दाखवून टाका हा बघा खवला खवले भरपूरशी लागले आहेत मित्रांनो ते वरून पाणी कमी झाल्यावरती सर्व आले आणि इकडे कांडारीला अडकले आणि तू मळी काढू नकोस आयुष आयुष मळी काढू नको खवले आहे अबा एक मस्त मळी आहे दाखवा इकडे आणि हे 2 आहेत बघा इथे टाका मस्त मली आहे मजबूत रावस असे मली भेटले इथे एक मली 10 दिवसांनी एक खवला आणलेला आहे काय होय 10 दिवस पण नाही आले टाकले थांब तो काढू नको आधी खवला नको काढू थांब सांगतो तुला मी काहीतरी थांब कसला मोठा आहे अरे सुट्टा कुठला अरे तो मगाच मला वाटत इथे खवला दोन तर मित्रांनो आमच्या कांडारीला एवढे मासे लागलेत जरा पिशवी पकड दाखवतो अर्धे काढले होते आम्ही तो बघ एक खवला तिथे थांबा जरा दाखव इकडे मला दाखवायचं इकडे बघा मित्रांनो दिसत नाही जास्त आतमध्ये नंतर दाखवतो आणि हा एक खवला अजून एक तर मित्रांनो सर्व मासे पकडून झालेले आहेत आणि साखळी मानात खूप मजा आली आहे तर आता सर्वजण मस्तपैकी नदीमध्ये पोहत आहेत पोहत नाही म्हणजे आंघोळ करतायत तिकडे पप्पा वगैरे आहेत मुकेशदा इकडे बाळू काका आहेत कांडाला घेऊन आलेत कांडाल्यामध्ये किती मासे आहेत 2-3च आहेत 10-12 मासे नाही दिसत पण आहेत 2-3 तर रमेशाला विचारूया कसं वाटलं रमेदा मासे अगदी समाधान वाटलं मित्रांनो मासे पकडून झालेले आहेत आणि आता सर्वांना भूक लागल्यात तर आयुषने बुंदीचे लाडू आणले होते बघा खातोय कसा एकटा एकटा आणि बिस्किट वगैरे आणलं होतं तर आता सर्वांना आपण वाटूया आणि जरा खाऊया पटकन चला बिस्किट पण घ्या लाडू आहे लाडू तो काय त्याच्याकडे आहेत सर्वांना जा लाडू तर मित्रांनो आता खाऊन वगैरे झालंय बिस्किट वगैरे आणि आता वाटणीला सुरुवात झाली आहे तुम्हाला मी मासे दाखवतो पहा चिंगू हे बघा या आयुषने चिंगूल पकडलेलं मोठं लॉबस्टर आणि इकडे काडवे आहेत म्हणजे वाम आहे वाम भरपूर सारे वाम भेटले आहेत आणि इकडे मलिये पण आहेत आणि
खरबी हे खरबी मासे आहे ते बघा ही बघ ही मोठी आहे हे खरबी मासे आहे हा मळे हा मळिया मस्त पैकी जबरदस्त मळिया खरबी जाते खरबी इकडे ना खरबी देते इकडे जबरदस्त रिपोर्ट आहे आजचा थोड्याच वेळात आमची वाटणी होणार आहे आणि किती वाटे करायचे आहे आमची नाही रे माशांची वाटणी होणार आहे आणि किती वाटण्या करायच्या वाटे करायला सुरुवात केलेली आहे आपण बालू काका वाटे करतात माशांचे आणि आयुष मदत करतोय वाटे करायला आयुष वाटे करायला येणार नाही किती झालं बघ दोन तीन पाच माणसं मोज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अजून एक आमचा लोकांचा एकच करा असं नको तिने पण पकडला नाही वाटे वाटून झाले त्यांनी प्रत्येकाचे वाटे प्रत्येक जण घेतो इकडे इकडे मुकेश आता वाटा इकडे बाळू काकांचा वाटा आहे इकडे आयुष आपला वाटा लपवतोय आणि हा इकडे आमचा वाटा आहे आम्ही मोठे मोठे घेतले बाई तुझा वाटा घेतलास काय हा बोल अग बघते किती नाही बघ ती लाजते तसं लाजचे बघून घ्या मासे परम्या तिकडे मजा घेतोय मस्त पैकी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवा आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चला आता जाऊया टाटा बाय बाय सी यू